नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे 2 वर्षापूर्वी केलेल्या पाटपाणी हमीभाव संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयानं माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयानं निर्वाणीचा इशारा दिलेला असल्याने गडाख यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्यानं या प्रकरणी न्यायालय त्यांच्या बाबतीत कोणती भूमिका घेते किंवा त्यांना कोणत्या कायदेशीर कारवाईत सामोरे जावे लागते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं. पाट पाणी हमीभाव संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली वडाळा बहिरोबा येथील नगर औरंगाबाद महामार्गावर करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजलं होतं. गडाख यांचे हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत पार पडूनही त्याला मिळालेला गडाख यांचे हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत पार पडूनही त्याला मिळालेला व्यापक प्रतिसाद मिळाल्यानं अस्वस्थ बनलेल्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी राजकीय शक्तीपणाला लावून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून त्यांच्यासह अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याची चर्चा होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1957 कलम 37 उल्लंघन तसेच 135 प्रमाणेचा आदेशाचा भंग म्हणून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. गडाख यांच्यासह कॉम्रेड बाबा आरगडे, बन्सी सातपुते, सुनील गडाख, संभाजी माळवदे, भाऊसाहेब मोटे, नानासाहेब तुवर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येऊन अटक वॉरंट निघाले होते. त्यानंतर गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सोनई शनिशिंगणापूर नगर परिसरात एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे राबवलेली शोधमोहीम सर्वसामान्यांना अचंबित करणारी ठरली. याच दरम्यान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानाची घेतलेल्या झडती प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून जाऊन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर न्यायालयानं गडाख यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी निर्वाणीचा इशारा देऊन शेवटची संधी दिली असल्यानं या प्रकरणीच्या घटनाक्रमाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या प्रकरणी शंकरराव गडाख यांनी जामीन घेतल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जे आंदोलन वडाळा बैरोबा येथे झालं होतं त्याबाबतीत आज कोर्टामध्ये मला पोलिसांनी अटक करून रितसर इथे जामीन अर्ज सादर केला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये मला आज न्यायालयाने जामीन दिलेला आहे. वास्तविक 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मला हा वॉरंट आला होता तो काही माझ्यापर्यंत पोचण्यात आला नव्हता आणि त्यामुळे पुढे अनेक गोष्टी घडल्या गेल्या. एल सी बीची कारवाई माझ्या घरावरती करण्यात आली. वास्तविक तिची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्यावरती जे आंदोलनं झाली आणि ज्या केसेस झालेल्या होत्या त्या सरकार चौकशी करून मागं घेतील अशी जाहीर घोषणा केलेली असताना देखील या केसेस आमच्यावरती आणि अनेक शेतकऱ्यांवरती ते अजूनही तशाच राहिलेल्या आहेत. सरकार काय निर्णय घेईल पुढे यादा गुलदस्त्यात आहे, परंतु मी मात्र आज रितसर हा जामीन घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता, पाटपाण्याकरता, नेवाशा तालुक्यातल्या शेतकऱ्यांकरता ज्या ज्या वेळेस अडचण येईल, शेतकरी अडचणीत येईल, त्यावेळेस मी रितसर हे आंदोलन करत राहणार आहे. मी काही थांबणार नाही. सी24 साठी शंकर नाबदे, नेवासा.